ठाकरेंच्या नंतर शिंदेंच्या गटाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळालेलं आहे. कालच ठाकरेंच्या गटाला मशाल मिळाली होती आणि त्याच्या नंतर निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिलाय आणि आता अगदी काही वेळापूर्वी ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आता ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंची ढाल तलवार असा सामना रंगणार आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तळपता सूर्य, पिंपळाचं झाड आणि ढाल तलवार असे तीन पर्याय दिले होते आणि यामधून शिंदे गटाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळालंय. आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. कालचे जे काही तिन्ही पर्याय होते शिंदे गटाचे ते बाद झाले होते आणि त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे आणखी तीन पर्याय दिले होते आणि त्याचा निकाल अखेर लागलाय आणि ढाल तलवारीचं चिन्ह आता शिंदेंच्या गटाला मिळालेलं आहे. आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून मशाल विरुद्ध ढाल तलवार. अंधेरीच्या येत्या पोटनिवडणुकीमध्ये हा सामना रंगणार आहे. मशाल विरुद्ध ढाल तलवारचा सामना रंगण्याची शक्यता आहे. ठाकरेंची मशाल विरुद्ध शिवसेने बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे शिंदेंच्या गटाला आणि त्यांची ढाल तलवार हे चिन्ह त्यांना आता मिळालेलं आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिलाय त्यामुळे मशाल विरुद्ध ढाल तलवारचा सामना आता रंगणार आहे. तीन पर्याय दिलेले होते, तळपता सूर्य, पिंपळाचं झाड आणि ढाल तलवार. या तीन पर्यायांमधून निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आता हा मोठा निर्णय दिलाय आणि त्याच्यानंतर शिंदेंच्या गटाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळालंय. त्यामुळे जर येत्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिला तर आता ढाल तलवार ही निशाणी घेऊन त्यांना लढावं लागेल. बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार निशाणी मिळालेली आहे. मला वाटतं चांगलं आहे. तिकडे मशाल आहे ना तर इकडे ढाल आणि तलवार आहे, म्हणजे तलवार पण आहे, ऑफेन्सही आहे आणि डिफेन्सही आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मला वाटतं चिन्ह कुठलं आहे काय यापेक्षा लोकांच्या मनामध्ये काय, मतदारांच्या मनामध्ये काय, हे आता लवकरच आपल्या समोर येईल.